आणि आता थेट जाऊयात, वंचित बहुजन आघाडीची पत्रकार परिषद सुरू आहे. महाविकास आघाडीतील तीनही पक्ष आज केंद्रामध्ये स्वबळावर पर्याय होऊ शकण्याच्या परिस्थितीमध्ये नाहीत. दोन पक्ष फुटीमुळे कमकुवत झालेले आहेत आणि काँग्रेसचा तर गेल्या वेळेस फक्त एकच खासदार निवडून आलेला होता, त्यामुळे हे तीनही पक्ष स्वबळावर पर्याय होऊ शकत नाहीत. मागच्या लोकसभेमध्ये हे समोर आलेलं आहे की वंचितकडे मतं आहेत आणि गेल्या 5 वर्षामध्ये वंचितचा जनाधार वाढलेला आहे आणि या पुढच्या इलेक्शनमध्ये 24 च्या इलेक्शनमध्ये मोदींला पराभूत करणं हा प्रमुख अजेंडा आहे. परिस्थिती जी आहे ती लक्षात घेऊन आपण आम्ही असं म्हणत आहोत की कोणीही ओव्हर कॉन्फिडन्स बाळगावा अशी स्थिती नाही. ईडीचा खेळ जर का बघितला तर जेलमध्ये जाण्यापासून वाचणे हा मुख्य प्रश्न आहे. जेलमध्ये टाकण्याइतके कुणी फार मोठे गुन्हे केले आहेत असं वंचित मानत नाही. सत्तेवर असतानाच्या काळामध्ये छोट्या मोठ्या चुका होतात, पण त्यावर मोदी आणि कंपनी ज्या पद्धतीने वागत आहे ते योग्य नाही अशी वंचितची भूमिका आहे. कोणाचेही गुन्हे जेलमध्ये टाकण्याएवढे मोठे नाहीत.